शेतकऱ्यांसाठी 21 जानेवारीच्या आज संध्याकाळच्या झटपट बातम्या। शेतकरी मित्रांनो, 232 कोटी रुपयांचा भरपाईचं वितरण सुरू, तर 2022च्या खरीप हंगामातील प्रमाणित विकमिया शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा। शेतीमाल भाववाढीसाठी आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा हल्लाबोल आंदोलन, तर मलकापूर इथे रेल्वे स्थानकावर शेतकऱ्यांसाठी आंदोलन। भेंडीला येत आहेत फोड, उत्पादनामध्ये मोठी घट होणार, तर वातावरण बदलाची बाधा, आवक झाली कमी, भेंडीला भाव येणार। राज्यातील 40% ज्वारीचे क्षेत्र आता अडचणीत आले, तर धुके पावसाने कणसे पडली काळसर, तर उत्पादनामध्ये घटण्याची भीती। कापसाच्या 2 लाख गाठींची दररोज होत आहे आवक, मागील हंगामाच्या तुलनेत दुप्पट आवक, शेतकऱ्यांकडील साठा 40%। वातावरण बदलामुळे कांद्याचा वांदा, तर बुरशीजन्य रोगामुळे उत्पादनामध्ये घट, कांद्याला यावर्षी येणार चांगला बाजारभाव। कापूस विकावा लागतोय कवडीमोल घरात, ठेवावा तर किडींचा उपद्रह, तर कापसा किडीमुळे अंगाला येतात गुदी, कापसाच्या बाजारभावामध्ये मोठी घसरण। संत्रा निर्यात अनुदानावर अखेर शेतकऱ्यांचा शिक्कामोर्तब, 88 रुपये प्रति किलोसाठी मिळणार 84 रुपयाचं अनुदान। तूर झाली 10,000 रुपये पार, तर डाळींचे दर 30 रुपये किलोनं घसरले, तुरीच्या उत्पादनामध्ये झाली घट, लागवड खर्चही निघत नसल्याचं चित्र। जिल्ह्यामध्ये 2,23,000 कार्डधारकांना आता आनंद शिधा मिळणार, 100 रुपयामध्ये मिळणार 6 वस्तू। जगाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आलेली आहे, तर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा दावा, तिथे नेत्यांना आव्हान केलं।